नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणातील समासाच्या चार प्रकारापैकी अव्ययीभाव समास हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। या अगोदरच्या भागामध्ये आपण समास म्हणजे काय व समासाचे प्रकार हा भाग सविस्तरपणे पाहिलेला आहे। समासाचे चार प्रकार आहेत, त्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। यापैकी अव्ययीभाव समास हा भाग आपण आता पाहू। अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर ज्या समासातील पहिले पद प्रमुख व बहुधा अव्ययी असते आणि ज्या सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो। क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात। ज्या समासातील पहिले पद प्रमुख व बहुधा अव्ययी असते आणि ज्या सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात। थोडक्यात, अव्ययीभाव समासात पहिले पद हे महत्त्वाचे असते। अव्ययीभाव समासाचे आपण उदाहरण पाहूया, त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये प्रथम सामासिक शब्द दिलेले आहे, त्यानंतर पहिले पद, दुसरे पद आणि विग्रह दिलेला आहे। पहिला सामासिक शब्द आहे आमरण। आमरण या सामासिक शब्दामधील पहिले पद आ आहे, तर दुसरे पद मरण आहे। आमरण या सामासिक शब्दाचा विग्रह मरणापर्यंत असा होतो। दुसरे उदाहरण, प्रतिदिन। प्रतिदिन या सामासिक शब्दामध्ये पहिले पद प्रति, तर दुसरे पद दिन आणि विग्रह प्रत्येक दिवशी। बिनचूक या सामासिक शब्दामधील पहिले पद बिन आणि दुसरे पद चूक। बिनचूक या सामासिक शब्दाचा विग्रह चुकीशिवाय असा होतो। यथाशक्ती। यथाशक्ती या सामासिक शब्दामध्ये पहिले पद यथा, तर दुसरे पद शक्ती आणि याचा विग्रह शक्तीप्रमाणे असा होतो। गैरहजर। गैरहजर या सामासिक शब्दामध्ये गैर हे पहिले पद आहे, तर हजर हे दुसरे पद आहे आणि त्याचा विग्रह हजर न राहता असा होतो। अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते, म्हणजेच प्रमुख असते आणि यामुळे या सर्व सामासिक शब्दामध्ये आ, प्रति, बिन, यथा, गैर ही सर्व पहिले पदे प्रमुख आहेत। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, अव्ययीभाव समासातील शब्द स्थळ, काळ आणि रीती दर्शविणारे असतात। भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे शब्द तयार होतात, त्यामध्ये सर्वप्रथम आपण संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे कोणती उदाहरणे तयार झालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहू। पहिलं आहे आ। आ याचा अर्थ पर्यंत किंवा पासून। त्यामध्ये काही उदाहरणे आपण पाहू। आ कंठ। आ कंठ या सामासिक शब्दामधील पहिले पद हे आ आहे, तर दुसरे पद कंठ आहे आणि आ कंठ या सामासिक शब्दाचा विग्रह कंठापर्यंत असा होतो। आमरण
पहिले पद आ तर दुसरे पद मरण आणि याचा विग्रह मरणापर्यंत. आ कर्ण या सामासिक शब्दामध्ये आ हे पहिले पद आहे तर कर्ण हे दुसरे पद आहे आणि आ कर्ण या सामासिक शब्दाचा विग्रह कानापर्यंत. आ जन्म या सामासिक शब्दामध्ये आ हे पहिले पद आहे तर जन्म हे दुसरे पद आहे आणि याचा विग्रह जन्मापासून. आजीवन आजीवन या सामासिक शब्दामध्ये आ हे पहिले पद आहे तर जीवन हे दुसरे पद आहे आणि आजीवन या सामासिक शब्दाचा विग्रह जीवनापासून असा होतो. या ठिकाणी आ हा उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे हे शब्द तयार झालेले आहेत. दुसरं उदाहरण आपण पाहूया. यथा यथा म्हणजे प्रमाणे. यथा हा उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे उदाहरण बनतात. ती उदाहरणे आपण पाहूया. यथाशक्ती यथाशक्ती या सामासिक शब्दामध्ये यथा हे पहिले पद आहे तर शक्ती हे दुसरे पद आहे आणि याचा विग्रह शक्तीप्रमाणे. यथाविधी यथाविधी या सामासिक शब्दामध्ये पहिले पद यथा तर दुसरे पद विधी आणि विग्रह विधीप्रमाणे. यथान्याय या सामासिक शब्दामध्ये यथा हे पहिले पद तर न्याय हे दुसरे पद आणि याचा विग्रह न्यायाप्रमाणे. यथाक्रम या सामासिक शब्दामध्ये यथा हे पहिले पद तर क्रम हे दुसरे पद आणि याचा विग्रह क्रमाप्रमाणे. यथामती या सामासिक शब्दामध्ये यथा हे पहिले पद तर मती हे दुसरे पद आणि यथामती या सामासिक शब्दाचा विग्रह मतीप्रमाणे. या ठिकाणी यथा हा उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे उदाहरणे तयार झालेली आहेत. पुढचं संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे जे उदाहरणे तयार झालेली आहेत त्यामध्ये प्रति प्रति म्हणजे प्रत्येक. प्रत्येक असा प्रतीचा अर्थ होतो. या ठिकाणी उदाहरणे पाहूया. प्रतिवर्षी प्रतिवर्षी या सामासिक शब्दामध्ये प्रति हे पहिले पद आहे तर वर्षी हे दुसरे पद आहे आणि विग्रह प्रत्येक वर्षी. प्रतिमास या सामासिक शब्दामध्ये प्रति हे पहिले पद आहेत तर मास हे दुसरे पद आहे आणि याचा विग्रह प्रत्येक महिना. प्रतिदिन पहिले पद प्रति तर दुसरे पद दिन आणि विग्रह प्रत्येक दिवशी. प्रतितास पहिले पद प्रति तर दुसरे पद तास आणि विग्रह प्रत्येक तास. प्रतीक्षण या सामासिक शब्दामध्ये पहिले पद प्रति तर दुसरे पद क्षण आणि प्रतीक्षण या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक क्षण असा होतो. संस्कृत प्रमाणेच फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाचे शब्द तयार होतात. त्यामध्ये पहिला उपसर्ग आहे दर. दर म्हणजे प्रत्येक. तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये अनुक्रमांक सामासिक शब्द पहिले पद दुसरे पद आणि त्या सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला आहे. पहिला सामासिक शब्द आहे दर तास. दर तास या सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक तासाला. दररोज या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक दिवशी.
दर साल या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक सालात, दर वर्षी या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक वर्षी, दर शेकडा या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक शेकड्याला असा होतो। पुढचा उपसर्ग आहे हर। हर म्हणजे प्रत्येक। हर पासून कोणकोणते सामासिक शब्द तयार झालेले आहे ते पाहू। हर घडी, हर घडी या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक घडीला। हर क्षण या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक क्षणाला। हर रोज या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक दिवशी। हर मास या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक महिन्याला। हर साल या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक वर्षी असा होतो। फारसी व अरबी भाषेतील तिसरा उपसर्ग आहे तो म्हणजे गैर। गैर या शब्दाचा अर्थ शिवाय किंवा नाही असा होतो। गैर पासून कोणते सामासिक शब्द तयार झालेले आहे ते पाहू। गैरशिस्त, गैरशिस्त या सामासिक शब्दाचा विग्रह शिस्तीशिवाय किंवा शिस्तीत न बसता असा होतो। गैरहजर या सामासिक शब्दाचा विग्रह हजेरीशिवाय किंवा हजर न राहता। गैरमर्जी या सामासिक शब्दाचा विग्रह मर्जीशिवाय किंवा मर्जी न राखता। गैरसमज या सामासिक शब्दाचा विग्रह समजेशिवाय किंवा समज न ठेवता असा होतो। गैरन्याय या सामासिक शब्दाचा विग्रह न्यायाशिवाय किंवा न्याय न मिळवता असा होतो। पुढचा उपसर्ग आहे बे। बे म्हणजे विरुद्ध किंवा नाही। बे उपसर्ग लागलेले सामासिक शब्द आपण पाहू। बेशिस्त, बेशिस्त या सामासिक शब्दाचा विग्रह शिस्त न पाळता किंवा शिस्तीशिवाय। बेभान या सामासिक शब्दाचा विग्रह भान न बाळगता किंवा भानाशिवाय। बेपर्वा या सामासिक शब्दाचा विग्रह पर्वा न करता किंवा परवेशिवाय। बेशक या सामासिक शब्दाचा विग्रह शंका न बाळगता किंवा शंकेशिवाय। बेमालूम या सामासिक शब्दाचा विग्रह माहीत न असता किंवा माहितीशिवाय असा होतो। पाचवा उपसर्ग आहे तो म्हणजे बिन। बिन पासून कोणकोणते सामासिक शब्द तयार होतात ते आपण पाहू। बिनधास्त या सामासिक शब्दाचा विग्रह धास्तीशिवाय। बिनचूक या सामासिक शब्दाचा विग्रह चुकीशिवाय। बिनधोक या सामासिक शब्दाचा विग्रह धोक्याशिवाय। बिनदिक्कत या सामासिक शब्दाचा विग्रह दिक्कतीशिवाय। बिनबोभाट या सामासिक शब्दाचा विग्रह बोभाट्याशिवाय। या सर्व सामासिक शब्दामध्ये बिन हा उपसर्ग लागलेला आहे आणि बिन या शब्दाचा अर्थ शिवाय असा होतो। पुढचा उपसर्ग आहे बर। बर म्हणजे प्रमाणे। बर हुकुम या सामासिक शब्दाचा विग्रह हुकुमाप्रमाणे। बर विधी
या सामासिक शब्दाचा विग्रह विधीप्रमाणे, परन्याय या सामासिक शब्दाचा विग्रह न्यायाप्रमाणे, परशिस्त या सामासिक शब्दाचा विग्रह शिस्तीप्रमाणे, परदिन या सामासिक शब्दाचा विग्रह दिवसाप्रमाणे असा होतो। आता आपण मराठी भाषेतील द्विरुक्ती शब्द पाहू। मराठी भाषेतील शब्दाची द्विरुक्ती होऊन अव्ययीभाव समासाचे उदाहरण बनतात। द्विरुक्ती म्हणजे काय? तर पहिल्या पदाची पुनरावृत्ती। द्विरुक्ती शब्दांची उदाहरणे पाहूया। पहिलं उदाहरण आहे घरोघर। घरोघर या सामासिक शब्दामध्ये घर या पहिल्या पदाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून हे द्विरुक्ती शब्द आहे। घरोघर या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक घरात असा होतो। दारोदार या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक दारात। तासंतास या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक तासाला। दिवसेंदिवस या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक दिवशी। गावोगाव या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक गावी असा होतो। द्विरुक्ती शब्दाची अजून काही आपण उदाहरणे पाहूया। रस्तो रस्ती या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक रस्त्यावर। जागोजागी या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक जागेवर। मनोमनी या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक मनात। वारंवार या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक वारी। काठोकाठी या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक काठाला असा होतो। या भागामध्ये आपण अव्ययीभाव समास म्हणजे काय, संस्कृत फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारे शब्द पाहिले आहेत, त्याचबरोबर मराठी भाषेतील द्विरुक्ती शब्द पाहिले आहेत। धन्यवाद।